नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला कसा करायचा ते दाखवणार आहे. पण त्याआधी तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल. पनीर बटर मसाला करण्यासाठी मी 300 ग्रॅम पनीर घेतले, असे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत. 6 मीडियम साइजचे टोमॅटो घेतलेत आणि टोमॅटोच्या बिया काढून घेतलेले आहेत. एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे. 15 ते 16 काजू मी 1 तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि अर्धी वाटी खवा घेतला आहे, म्हणजे साधारण 30 ग्रॅम खवा आहे. आपल्याला 5 चमचे बटर लागणार आहे. अर्धी वाटी फ्रेश क्रीम घेतलेले, 1 इंच आलं सालं काढून कट करून घेतलेले, 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. लसणाची पाकळी छोटी आहे त्यामुळे मी 15 ते 16 घेतली. तुमच्याकडे जर लसणाची पाकळी मोठी असेल तर 10-11 घेतले तरीही चालेल. 1 दालचिनीचा तुकडा, 2 हिरवी विलायची घेतली आहे, 1/2 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला. किचन किंग मसाला नसेल तर 1/2 चमचा गरम मसाला वापरला तरीही चालेल. 2 चमचे काश्मिरी लाल मिरची पावडर घेतली आहे, ही कलरसाठी घेतलेली. 1/2 चमचा कसुरी मेथी घेतली, 3 चमचे दूध, 1 चमचा साखर. साखरच्या ऐवजी तुम्ही मधसुद्धा वापरू शकता. चवीनुसार मीठ, थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली. तुम्हाला जर खवा वापरायचा नसेल तर तुम्ही नाही वापरला तरीही चालेल. खवा आणि दूध वापरायचं नाही, कारण आपल्याला मिक्सरमध्ये खव्याची आणि दुधाची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. मी गॅसवर पॅन ठेवलं आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल घालते. आपल्याला तेलसुद्धा वापरायचं आहे 1 चमचा. त्यातच मी 2 चमचे बटर घालणार आहे. आता 1 बारीक चिरलेला कांदा घालते. तेलामध्ये बटर घातलं की बटर करपत नाही. कांदा आपल्याला चांगला ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. मी ह्याआधीसुद्धा पनीरच्या खूप साऱ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत आणि त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सोडली आहे, तुम्ही बघू शकता. कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे ब्राऊन रंग येईपर्यंत. साधारण 3 ते 4 मिनटं झालेली आहे, कांदा छान ब्राऊन झाला आहे. आता आपल्याला त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता त्यामध्ये लसूण घालायचं आहे, आलं घालायचं आहे आणि काजू घालायचे. पुन्हा मी व्यवस्थित मिक्स करून घेते. आता त्यामध्ये थोडंसं मीठ घालते मी आणि टोमॅटो चांगला मऊ शिजेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. पनीर बटर मसाला तिखट नसतो. जर तुम्हाला तिखट करायचं असेल तर तुम्ही ह्या टायमिंगला 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालू शकता. आता मी झाकण ठेवून साधारण 7 ते 8 मिनटं टोमॅटो मऊ शिजवून घेणार आहे. 7 ते 8 मिनटं झालेली आहे, टोमॅटो व्यवस्थित शिजला आहे, मऊ झाला आहे. मी ह्या 7 ते 8 मिनटामध्ये 2 वेळा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं होतं. आता मी गॅस बंद करते आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊन देणार आहे. जोपर्यंत हे मिश्रण थंड होतं आहे तोपर्यंत खवा आणि दूध आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये खवा काढून घेते. त्यातच आपल्याला दूध घालायचं आहे, 3 चमचे दूध आहे आणि ह्याची मी पेस्ट तयार करून घेणार आहे. आपली खव्याची पेस्ट तयार करून झाली, मी ती काढून घेते. अशी खव्याची पेस्ट तयार करून घेतली की ग्रेव्हीमध्ये ती व्यवस्थित मिक्स होते आणि तुम्हाला जर खवा वापरायचा नसेल, नाही वापरला तरीही चालेल. कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, काजू थंड झालेला आहे. आता मिक्सरमध्ये आपण त्याची बारीक पेस्ट तयार करून घेऊया. आता मी ह्या पॅनमध्ये थोडंसं पाणी घालते.
आणि तेही आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि पेस्ट तयार करून घेऊया. आपलं हे मिश्रण चांगलं बारीक झालेलं आहे. ही ग्रेव्हीचा मसाला आपला तयार करून झाला आहे. आता आपण ते गाळून घेऊया. आपल्याला एकदम स्मूथ ग्रेव्ही हवी आहे. मी मिक्सरच्या भांड्यात सुद्धा थोडं पाणी घातलं आहे, त्यातही थोडा मसाला होता, तोही मी गाळून घेते. हे टोमॅटोची सालं राहिलेली आहेत वरती, आता मी हे बाजूला ठेवते आणि तुम्हाला ग्रेव्हीसाठी जो मसाला तयार झाला आहे तो दाखवते. एकदम स्मूथ झालेला आहे. मी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये बटर घालते. साधारण 2 चमचे बटर आहे. बटर मेल्ट झाले, आता त्यामध्ये दालचिनी आणि विलायची घातली. गॅसची फ्लेम लो आहे, त्यातच आपल्याला हळद घालायची आहे. हळद अगदी थोडी घेतलेली आहे, काश्मीरी मिरची पावडर. धने पावडर, किचन किंग मसाला पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेते. आता आपण ही पेस्ट तयार करून घेतलेली ती घालायची आहे. आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता झाकण ठेवून साधारण 10 ते 12 मिनटं ही ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे. 10 ते 12 मिनटं झालेली आहे. आपण झाकण काढूया. साईडनी छान तेल सुटलेलं आहे. आता आपण पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता ह्यामध्ये आपल्याला खवा घालायचा आहे. जो आपण खव्याची पेस्ट तयार करून घेतली ती घातली मी. फ्रेश क्रीम घालायची आहे. साखर घालायची आहे. पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे. फ्रेश क्रीम आणि खवा मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आपण टोमॅटो शिजवताना सुद्धा थोडं मीठ घातलेलं होतं. कसुरी मेथी घालायची आहे. थोडीशी कोथिंबीर घालूयात. पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण ह्यामध्ये थोडंसं पाणी घालूया. जास्त पाणी घालायचं नाही, अगदी थोडं पाणी घातलं मी. पुन्हा छान मिक्स करून घेते आणि त्यात पनीर घालायचं आहे. आता मी त्यामध्ये पनीर घालते. पनीर आपण मिक्स करून घेऊया. आता मी पुन्हा झाकण ठेवून साधारण 5 मिनटं ही ग्रेव्ही व्यवस्थित शिजवून घेणार आहे. आपल्याला जास्त वेळ ग्रेव्ही शिजवायची नाही आहे, नाहीतर पनीर रबरसारखं होईल. त्यामुळे फक्त 5 मिनटं मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवून ग्रेव्ही शिजून देणार आहे. 5 मिनटं झालेली आहे. मी गॅस बंद करते. आपला पनीर बटर मसाला तयार करून झालेला आहे. खूप छान झाला आहे. मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आपलं रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला तयार करून झालेला आहे. वरतून थोडी फ्रेश क्रीम घालते मी. बटर घालते.
तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर तुम्ही एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून मला जरूर कळवा. त्यामुळे मला व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. पुन्हा भेटूया आपण अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.